झालेल्या दुर्घटनेत अग्निशामक दलात कार्यरत असणारे सातारा निळे येथील विशाल जाधव हे शहीद झाले आहेत आणि अग्निशामक दलाच्या वतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी माणखटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बी एस माने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी किरण गावडे आणि अधिकारी जवान विशाल जाधव यांच्या पत्नी प्रियांका जाधव आणि कुटुंबातील सदस्यांनी केलेला आक्रोश उपस्थित लोकांची मने हेलावून टाकत होता. मोठ्या दुःखाने या कुटुंबावर घाला घातला असून आंधळी गावावर शोककळा पसरली होती. आंधळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंत्यसंस्काराला उपस्थित होते. काल रात्री दापोडीमध्ये ड्रेनेजचे पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या दोन मजुरांना वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमनच्या 3 जवानांसह आणखी 2 मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने ते देखील त्याखाली दबले गेले. त्यांपैकी 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तर विशाल जाधव वय 32 हे शहीद झाले. या घटनेत सरोज पुंडे निखिल गोगावले या जवानांसह मजूर ईश्वर बडगे, सीताराम सुरवसे यांना सुखरूप काढण्यात आले होते. ड्रेनेजचे पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या 2 मजुरांना बाहेर काढण्यासाठी जवान खड्ड्यात उतरले असता बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि या गर्दीमुळेच मातीचा ढिगारा कोसळल्याने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. माण तालुका प्रशासनातर्फे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार पी एस माने यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यांच्या अग्निशमन विभागातील जवानांनी मानवंदना देत अंत्यसंस्कार केले.